सोने करी थी कर दी रक्कम टाकायची पेमेंट करायचं पेमेंटनंतर व्ह्यू डिटेल्स बनवायचं त्याला ओपन करायचं त्याचं स्क्रीनशॉट पाठवायचं आम्हाला मला चेहरा भी घ्या ना आमचा बस का सर जी फोटो आ रहा है संचिताई जानेवारी डिसेंबर मध्ये भाव गगनाला भेटले होते भाव कमी झालेले काय संचित आता आम्ही जास्त प्रकारची खरेदी करू शकतो कमी पैशात म्हणजे त्याच्यात आमचाच फायदा होतोय आणि ज्यावेळेस भाव जास्त होते त्यावेळेस काय काय प्लॅनिंग केलेलं होतं का काही ते आता पूर्ण होत आहे जे तेव्हा प्लॅन केले होते कारण की आता भाव कमी झाले 56 तर मग त्याच्यामुळे काय 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 घेतलं आम्ही कानातले घेतली चेन घेतली नाकातली घेतली भाव कमी झाल्याबद्दल काय वाटतं तुम्हाला
चांगलं वाटतंय की ज्या गोष्टी होत्या त्या तेव्हा मी आता घेऊ शकतोय. मानसी अंजार. क्या बताएंगे आप कि सोने के जो भाव है हाँ जनवरी दिसंबर में 65,000 था 54,000 रुपये आया है. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. यानी अभी कम हुआ है भाव. यानी भाई अभी जो हमने बनाने का ये रखा था तो अब बनाना शुरू कर रहे हैं थोड़ा. अरे ऐसी भाव उससे भी ज़्यादा और कम रही तो अच्छा ही रहेगा. जब भाव ज़्यादा थे तब आए थे आप क्या? आने आने के लिए तो सोचे थे पर भाव सोच के हम पीछे ही रह गए कि नहीं बाबा आप बहुत तेज़ी में चल रहा है. जब थोड़ा डाउन होएगा जब हम लोग यहाँ ख़रीदने के लिए आएंगे. अब आए पे? हाँ अब आए हम लोग. आपका नाम क्या है? मेरा नाम साधना विश्वकर्मा. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये आपल्याकडे पाहायला मिळते नेमकं. आपले भारतात लग्नसाई संपली म्हणून विदेशात मागणी घटली यामुळे भाव उतरले आणि जास्त भाव वाढलेले होते. विदेशी लोक नफा बुक करता म्हणून ते माल विकतात म्हणून भाव घटले. 65,000 भाव पोहोचले होते. आजचे भाव काय आहेत? आजचे भाव 59,200 प्लस GST आहे. चांदी 70,700 प्लस GST आहे. 22 कॅरेटची किती? 24 कॅरेटची. आजचे 22 कॅरेटचे भाव 54,230 रुपये आणि प्युअर सोन्याचे भाव 59,200 प्लस GST आहे. भविष्यामध्ये काही भावाच्यामध्ये चढ उतार होऊ शकते? वर चढून भाव कमी झालेले आहे. पुढे जाऊन भाव वाढायची शक्यता आहे कारण आपल्याकडे जेव्हा डिमांड उठते ना तेव्हा विदेशात मागणी वाढते म्हणून आपल्याकडे भाव वाढून जातात. भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली. भाव कमी झाले लग्नसाई संपली तरीसुद्धा लोक पुढे जे लग्न आहे ते कमी झाले म्हणून सध्या तरी आपली व्यवस्था करताय आणि घेताय.